तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि नाशिक फूड सिरीजच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलो डोसा खाण्यासाठी. तर डोसा क्रश येते, तर हे विद्यावेकस सर्कलजवळच तुम्हाला बारबेक्यू मिसळ आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला डोसा क्रश म्हणून बघायला मिळेल. तर दुपारी 12 नंतर यांचं चालू होतं, तर रात्री 8-9 पर्यंत असतात डोसे, आणि 101 प्रकारचे डोसा मिळतात. तर आता काही काही आपण ट्राय करणार आहे, तुम्हाला दाखवतो यांच्याकडे डोसे कोणते कोणते. मेकिंग तर बघितली तुम्ही, एकदम मस्त बनवता. आणि नाशिकमध्ये तुम्हाला असं बॅटर कुठेच मिळणार नाही, त्याच्यामध्ये ते रवा वगैरे टाकतात. तर सर्वीकडे तांदळाचंच बनवतात, परंतु यांनी वेगवेगळे ग्रेन्स टाकले, त्याच्यामुळे डोसा अजून हेल्दी बनतो. आणि आम्ही हैदराबादला पण ट्राय केला होता, हैदराबादला पण सेम टाईपमध्ये डोसा बनवतात. आता तुम्हाला सांगतो मी काय काय ऑर्डर केले. तर सर्वात आधी आपल्याकडे पिझ्झा डोसा आहे, त्यानंतर हा बॉम्बे स्टाईल डोसा आहे, त्यानंतर हा जिनी डोसा आहे, हा पनीर चिली डोसा आहे त्यांचा, आणि हा त्यांची चॉकलेट टोपी डोसा आहे. तर एवढे सारे आपण डोसा ऑर्डर केले, आणि आज आपल्यासोबत एक छोटा सेलिब्रिटी आहे, त्याचं नाव जस आहे. तर जस, तुम्हाला आता इंट्रो देईल तेवढं. सो हॅलो, मैं हूँ जस, मैं यहाँ पे सारे डोसास ट्राय करने के लिए आया हूँ, और मैं करता हूँ एक्टिंग. तर जस ऍक्टिंग करतो, त्याचे 2 सॉन्ग्स पण आहे. तर एक सॉन्ग आहे त्याला बरोबर, तर एक सॉन्ग आलेलं आहे, आणि आता एक सॉन्ग लवकरच त्याचं येणार आहे. त्यानंतर त्यांनी वेब सिरीजमध्ये देखील काम केलेलं आहे. तर आपलं नाशिकचाच मस्त छोटा कलाकार आहे. तर तुम्हाला याची लिंक वगैरे पण मी देऊन टाकेल. आता जस्ट अभी ट्राय करेन की मस्त डोसा. कोणचा खाय का तू? ओके, ले तू. तर आता आपण पिझ्झा डोसा ट्राय करू. मला जवळून दाखवतो. तर हे बघू शकतो तुम्ही, पूर्ण पिझ्झासारखा त्यांनी बनवलेलं आहे डोसाला, त्याच्यावरती पूर्ण टॉपिंग केलेली पिझ्झाची चीज वगैरे. तर ट्राय करून बघू आपण. कैसा लगा मुझे बताना, ऊपर से कैसा है? डोसा एकदम ऑथेंटिक स्टाइल बनवे. अपन चटनी सोबत वगैरह ट्राई करूँ बो. 2-3 प्रकार से चटनी है, त्याच्यानंतर आपली नारळाची आहे. मस्त आहे एकदम. म्हणजे तुम्ही पिझ्झा लवर असाल आणि थोडंसं हेल्दी ट्राय करायचं असेल, तुम्ही पिझ्झा डोसा मस्त ट्राय करू शकता. आणि सोबत लहान मुलं वगैरे असाल, त्यांच्यासाठी पण मस्त डोसे बनवले त्यांनी, चॉकलेट डोसा वगैरे. कसं लागलं? मस्त आहे एकदम. तर एवढ्या प्रकारचे त्यांच्याकडे 101 प्रकारचे डोसा मिळतात. त्याच्यानंतर ग्रेव्ही बेस पण आहे त्यांच्याकडे, तर पनीर चिली म्हणून ग्रेव्ही बेस आहे तुम्हाला दाखवतो मी. तर इकडे बघा, पूर्ण ग्रेव्ही आहे, त्याच्यामध्ये पनीर वगैरे टाकलेलं आहे, थोडंसं चीज आहे वरून, आणि त्याच्यासोबत पण त्यांनी आपल्याला पेपर डोसा दिलेला आहे ट्राय करायला. तर टेस्ट करून बघा आपण.
क्रंची पेपर डोसा सोबत ग्रेवी, हे तुम्ही फर्स्ट टाइम बघत असेल असा खाताना वाला. मस्त म्हणजे ग्रेव्हीमध्ये पण काहीतरी त्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे. नुसता डोसा तर सगळेच खातात, परंतु एक म्हणजे पोळी भाजीसारखा पण तुम्हाला डोसा, म्हणजे एवढे प्रकार काय काय केले त्यांनी. पिझ्झा खायचा असेल तरी पण तुम्ही डोसा खायला या, पोळी भाजी टाईप खायचा असेल तरी डोसा खायला या, चॉकलेट पाहिजे असेल तरी डोसा, म्हणजे सर्व गोष्टींसाठी त्यांनी डोसामध्ये एवढे प्रकार दिले का बेस्ट आहे एकदम. तुम्हाला तर नक्की रिकमेंड करेल मी. चॉकलेट डोसा तर भाऊला एकदम आवडलं आहे, त्याच्यामुळे जोरात चालू आहे एकदम भाऊचं काम. आणि हे पण बाकीच्या डोसा पण एकदम मस्त आहे. तर नक्की आहे विद्याविकास सर्कललाच गंगापूर रोडला तुम्हाला बार्बेक्यू मिसळ म्हणून त्याच्यामध्ये हा ब्रँड आहे त्यांचा डोसा क्रश. तर नक्की आहे आणि ट्राय करा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.